होम फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण गुढीपाडव्यासाठी साखरगाठीची माळ बनवणार आहोत साखरगाठीची माळ बनवायला अगदी सोपी आहे घरच्या गर घरी अगदी पंधरा मिनिटात बनवता येते साखरेची माळ बनवण्यासाठी मी येथे छोट्या डिश घेतल्या आहे याला थोडे तूप लावून घेऊया एक एक थेंब तूप टाकून घेऊ ब्रशच्या साह्याने सगळीकडे पसरवून घेऊ जेणेकरून साखरगाठ न चिकटता पटकन निघेल तुम्ही येथे वाट्यांचाही वापर करू शकता किंवा ताटाला तूप लावून त्यावर दोरा ठेवूनही साखरमाळ करू शकता मी येथे जाड दोरा घेतला आहे हा दोरा पाण्यात धुवून घ्यायचा आणि व्यवस्थित निथळून घ्यायचा यामुळे जेव्हा आपण दोरा डिशमध्ये किंवा वाट्यांमध्ये ठेवू तेव्हा दोरा वरती तरंगणार नाही म्हणजे दोरा डिशच्या तळाशी राहील दोरा ठेवताना व्यवस्थित मध्यभागी दोरा ठेवायचा आहे आता एका पॅनमध्ये एक वाटी साखर घेऊया यात अर्धी वाटी पाणी घालूया साखर चांगली विरघळून घेऊया पाक सतत चमचाच्या साह्याने हलवत राहणे अगदी पाच मिनिटांत पाक तयार होतो हे बघा पाकाला घट्टपणा आला आहे आता आपण पाक प्लेटमध्ये टाकून किंचित थंड होऊन चेक करून बघूया हे बघा पाक ओघळला जात नाही आहे म्हणजेच पाक रेडी झालेला आहे आता यात पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा जेणेकरून साखरगाठी खुसखुशीत होतात मी येथे तीन ते चार थेंब खाण्याचा कलर घालत आहे कलर घालणे ऑप्शनल आहे कलर न घालताही पांढऱ्या शुभ्र गाठी तयार होतात हे बघा पाक घट्ट होत चालला आहे पॅनच्या कडेला साखर जमा व्हायला लागली आहे लगेच आता गॅस बंद करून झटपट डिशमध्ये हा पाक टाकून घेऊया ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे कारण पाक लवकर घट्ट होत जातो आता पाच मिनिटे हे थंड होऊ देऊया हे बघा ह्या गाठी अजिबात प्लेटला न चिकटता सहज पद्धतीने मोकळ्या होत आहे हे बघा अगदी घरच्या घरी पंधरा मिनिटात साखरगाठीची माळ तयार झाली आहे एक वाटी साखरेपासून अगदी पंधरा मिनिटात साखर माळ तयार होते गुढीपाडव्यानिमित्त तुम्हीसुद्धा घरच्या घरी साखरगाठीची माळ नक्कीच करून बघा तसेच गुढीपाडवा व नऊ वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा हे hey, नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना आरोग्यदायी व सुखसमृद्धीचे जावो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग